फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। ही बघा, आपली ही जळगावी शेंगदाण्याची चटणी इतकी सुंदर झालेली आहे, टेस्टी झालेली आहे आणि खूप छान खमंग लागते। अगदी बनवायला पण अगदी सोपी आहे, झटपट होणारी आहे। कोणी पाहुणे आले तरी आपल्याला ही साईड डिश म्हणून वड्याबरोबर म्हणा किंवा इडली, डोसा, उत्तप्पा कशाबरोबर पण ही आपण सर्व करू शकतो। चला तर मग बघूया आपण जळगावी स्पेशल शेंगदाणा चटणी कशी बनवायची आहे ते। आज आपण चटणीचा एक प्रकार बघणार आहोत। ही शेंगदाण्याची चटणी आहे आणि ही जळगावमधील ही अगदी स्पेशल चटणी आहे, अगदी पारंपरिक चटणी आहे। त्याच्यासाठी मी एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत, हे मी चांगले भाजून आणि असे सोलून घेतलेले आहेत। आता आपण हे बाजूला ठेवायचे आहे। चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण एक छोटी कढई आपण गरम करायला ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपण एक टेबलस्पून तेल घालणार आहोत। तेल थोडं गरम होऊ दे। चटणी बनवण्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण ह्या तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। हिरव्या मिरच्या थोड्या आपण गरम करून घ्यायच्या आहेत आणि बाजूला ठेवायच्या आहे। आता विस्तव बंद करून आपण हे तेल थंड करायला ठेवायचं। चटणी बनवण्यासाठी मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण एक कप शेंगदाणे घालायचे आहेत आणि ह्या तीन हिरव्या मिरच्या ज्या आहेत आपण थोड्याशा परतून घेतलेल्या आहेत ते घालायच्या आहेत आणि सहा सात आपण लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। ह्या लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, ह्या मी थोड्याशा अशा चिरून घालणार आहे, म्हणजे ग्राइंड करताना अगदी छान टेस्टी होईल। ह्या मी अशा चिरून घेतलेल्या आहे। चवीप्रमाणे आपण मीठ घालायचं आहे। साधारणपणे मी अर्धा टीस्पूनच्या वर थोडंसं मीठ घातलं आहे। जसं आपल्याला पाहिजे तसं आपण चवीने घालू शकता मीठ। आणि आता हे थोडं आपण कोरडंच असं ग्राइंड करून घ्यायचं आहे। आता आपण हे थोडंसं असं जाडसरच असं ग्राइंड करून घेतलेलं आहे, फक्त हे बघा जाडच आहे। आता त्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालूया। आधी आपण अर्धा कप पाणी घालूया आणि एकदा ग्राइंड करून घेऊया। आपण हे बघा एकदा असं फक्त ग्राइंड करून घेतलेलं आहे। थोडीशी अशी ही जाडसरच आपल्याला ही चटणी ठेवायची आहे, खूप अगदी बारीक करायची नाही आहे। आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आपण चटणी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हे जे गरम करून गार केलेलं तेल जे आहे ते घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। आपलं तेल पण आता अगदी चांगलं मिक्स करून झालेलं आहे। इतकी सुंदर अशी चटणी झालेली आहे। आता आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। चटणी आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि ही चटणी आपण इडली, डोसा, उत्तप्पा किंवा भाकरीबरोबर पण ही अगदी चटणी खूप छान लागते। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया। धन्यवाद।